तालुका के विविध रेत घाट से अवैध तरीके से रेत निकाली जा रही है। इसके खिलाफ आज से बेमियादी अनशन शुरू किया गया है। संबंधित प्रकरण के बारे में 2 बार ज्ञापन देके उचित न्याय की मांग की गई थी, लेकिन शासन प्रशासन ने इस विषय को गंभीरता से नहीं लिया है। इसके साथ ही आज से बेमियादी अनशन शुरू किया गया है। इस प्रकरण संबंध के लिए तहसीलदार हिंगनघाट को ज्ञापन दिया गया था। तालुका के वना नदी के येड़ी, चिकमो व सावंगी रीठा इसरेदी डेपो तथा दोची घाट से सरेआम रेती बड़े प्रमाण में अवैध तरीके से रेत निकाली जा रही है। इस बाबत शासन को कई बार शिकायत करने पर भी अब तक कार्रवाई नहीं की गई। तब इस गैर प्रकार के विरोध में आज कांग्रेस पार्टी के हिंगनघाट विधानसभा प्रभारी प्रवीण उपासे, अमित चावले, हेवंत पोर्ट दुखे और प्रतीक ताम गाड़गे इन पदाधिकारी ने बुनियादी अनशन शहर के तहसील ऑफिस के सामने शुरू किया है। जब तक न्याय नहीं मिलेगा तब तक बुनियादी अनशन शुरू रखने की भूमिका ली गई है। रेती उत्खननाबद्दल राष्ट्रीय कांग्रेस के जे प्रभारी आहे हिंगणघाट तालुक्याचे, त्यांनी आमरण उपोषण आत्मातून हिंगणघाटच्या तहसील कार्यालयासमोर सुरू केला आहे। तेव्हा त्यांना विचारूया त्यांच्या काय मागण्या आहे, आपण कुठपर्यंत शासनाला पाठपुरावा केला, मला सांगा आपण जे आज उपोषणाला बसले आहे आपल्या काय मागण्या आहे। मी 25/5/2023 एक निवेदन दिलं होतं, त्याच्यात 3 डेपो हिंगणघाटमध्ये जाहीर झाले होते। त्या 3 डेपोमध्ये एक सावंगी रीठ होता आणि एक येळी आणि एक चिकमो असे 3 डेपो इथं तयार झाले होते। पण त्या 3 डेपोमध्ये एक धोची एक घाट आहे, त्या धोची घाट तो परस्पर तहसीलदारांनी विकला आणि तिथून सर्रास माल यवतमाळ जिल्ह्यात जात आहे। आणि तिन्ही डेपोमध्ये माल ज्या नद्या उप जे घाट आहे त्याच्यासोबत जॉईन, त्या घाटामधून पिवळ्या रंगाचा टिप्पर 6 चक्का आणि तिथं त्या डेपोत ते पूर्ण घाटातली रेती जमा करायची असते। पण तसं होत नसताना सरळ सरळ बाहेर हिंगणघाट वर्धा इथे मोठ्या प्रमाणात टिप्पर भरून 10-10 चाकाचे टिप्पर भरून 1200 फूटचे टिप्पर भरून एकूण मला सांगा आपलं जे उपोषण आहे हे किती काळ चालणार किंवा आपल्या मागण्या पूर्ण होणार तोपर्यंत चालणार का काही वाटाघाटी शासनाकडून? जोपर्यंत चौकशी होत नाही आमची आणि तहसीलदार साहेबांवर कारवाई होत नाही आणि याच्यात अप्रत्यक्षरित्या आमदार साहेब पण याच्यात आहे हे आम्हाला आता जवळपास माहीत झालेलं आहे, निश्चित झालेलं आहे। तरी आमची मागणी अशी आहे का जोपर्यंत याच्यावर पूर्ण कारवाई कठोर कारवाई होत नाही, अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होत नाही, कारण अधिकारीच याच्यातला मालक असते, राजकीय माणूस कोणताच नसते याच्यात। आणि हे अधिकाऱ्यांना सर्व प्रकारे खुल्या 5-5, 10-10 लाख रुपये घेऊन घाट विकणं सुरू केला आणि जोपर्यंत याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण चालू राहणार आमचं। एकूण अधिकारी असंविधानिकपणे जो वापर करताय का? हो, असंविधानिक पद्धतीनंच वापर करताय। धोतीचा घाट त्यांनी विकला, सावंगी रीटमध्ये भर्रास 10-10 चाकाचे गाड्या भरून वर्धेले माल जात आहे, त्याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही आहे आणि ग्राहकालापर्यंत तर माल पोहोचतच नाही आहे, अजूनपर्यंत भेटला नाही ग्राहकापर्यंत माल। एकूणच आपण जे आलो आहो अवैध रेती घाटाबद्दल, काँग्रेसचे जे प्रभारी आहे हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील यांचं आमरण उपोषण आजपासून सुरू झालं आहे। रेती घाटावर प्रशासनाचा जो वचक पाहिजे की असंवैधानिक प्रकारे जे रेतीचे वाहन होत आहे किंवा रेती चोरल्या जात आहे याबद्दल हे उपोषणावर बसले आहे, त्यांची प्रतिक्रियासुद्धा जाणून घेतली आहे। स्पष्ट जे आहे आरोप तहसीलदार यांच्यावर लावले, तहसीलदार हिंगणघाट यांची जोपर्यंत बदली होणार नाही किंवा त्यांच्यावर रेती घाटाबद्दल जी शासनाकडून कारवाई केली जात नाही तोपर्यंत ते उपोषण चालू राहणार अशीच प्रतिक्रिया दिली आहे। आजच्या उपोषणात जे आहे पाच जे काँग्रेसचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत, ते दुसरे पदाधिकारी आहे काँग्रेसचे अमित चापले यांच्याशी जाणून घ्या। मला सांगा अमित काय म्हणणं आहे तुमचं या उपोषणावर आज बसलेले आपण? सर्वप्रथम महाराष्ट्राच्या नवीन शासनानुसार जे 3 डेपो हिंगणघाट तालुक्यात देण्यात येत आहे, जसे येळी आहे, चिकमू आहे, अजनसरा, इथे 3 डेपो रेतीचे डेपो दिलेले आहे, त्या हिशोबाने जे सरकारने दर निश्चित केला आहे तो 672 रुपये पर ब्रासनुसार केला आहे। तर ह्या दरात कोणालाही सामान्य लोकांना रेती भेटत नाही आहे, डायरेक्ट घाटातून रेती टिप्परनी उचलतात आणि डायरेक्ट। मला सांगा हा प्रकार शासनाकडून कशा प्रकारे सुरू आहे त्याच्याबद्दल सविस्तर सांगा। त्याच्याबद्दल म्हणजे शासनाने जो दर ठरवला आहे 672 रुपये ब्रास, ह्या हिशोबाने 100 फूटची रेती आहे ते लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। याबद्दल डेपोचं उद्घाटन पण मोठ्या प्रमाणात उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते झालं आहे, तेव्हा या डेपोतून जे आहे उत्खनन केलं जात आहे ते उत्खनन व्यवस्थित होत नाही किंवा लोकांना मिळत नाही, लोकांना मिळत पण नाही आणि याची जनजागृती पण झालेली नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्ट घाटातून जे टिप्पर 10 चक्की टिप्परची परमिशन नसल्यामुळे याच्याबद्दल मला सांगा कुणावर आपण आरोप करताय? हे आपले आमदार कुणार साहेब आणि तहसीलदार मसाळ साहेब यांच्यावर।
एकूण कशा प्रकारे कारभार करता है, म्हणजे कुठला म्हणजे अवैध प्रकारे उत्खनन होता है? अवैध प्रकार म्हणजे असा आहे की जो दर ठरवला आहे त्या दरानुसार नसल्यामुळे डायरेक्ट 3,500 रुपयेच्या भावात हे रेती विकून राहिले. एकूणच दुसरे उपोषण करता अमित चापले यांच्याशी आपण बातचीत केली आहे, त्यांचं म्हणणं आहे का ज्या प्रकारे शासनाचे नियम दिले आहे त्या नियमाप्रमाणे रेतीचं उत्खनन होत नाही आहे किंवा डेपोहून रेती जात नाही आहे, तेव्हा असंविधानिकरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या जे रेती चोरल्या जात आहे त्याच्याबद्दलच हे उपोषणावर बसले आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही किंवा याबद्दल शासन जे पुढाकार घेणार नाही किंवा कुठली कारवाई करणार नाही तोपर्यंत हे उपोषण असंच सुरू राहणार आहे. NBCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.